पुढे ऋतूंमध्ये शरदापर्यंत येतो, त्यावेळच्या रात्री वेगळ्या असतात, ते चांदणंही वेगळं असतं, ती कोजागिरी वेगळी असते, मिळालं तर आटीदूधही चांगलं असतं. अशा तऱ्हेनं जेव्हा चांदणं येतं तेव्हा त्याचं जे वर्णन आहे ते पुन्हा प्रसन्न होतं. प्रत्येक ऋतूला अशी किती अंग असावीत आणि ती संगीतामध्ये नोंदली जातात आणि वेगळ्या तऱ्हेनं त्या छटांची भाषा होते. पुष्कळ वेळेला असं होतं की शब्द पुढे जातो आणि त्याची आस मागे राहायला पाहिजे. ती आस मागे राहण्याचा गुण जो आहे तो संगीतामध्ये आहे. संगीत ऐकून झाल्यानंतर सुद्धा मनामध्ये घुमत राहतं हा जो भाग आहे त्यातला, हा फार श्रेष्ठ भाग. आणि अशा तऱ्हेची गीतं आपल्या पुढे येत आहेत. आता अतिशय एक लोकप्रिय शरदाचं चांदणं म्हटल्यानंतर तुम्हाला माणिक वर्माच आठवाव्यात आणि त्यांचं जे गीत आहे ते आता नंदा गाते आपल्या पुढे. शरदाचे चांदणे मधुवनी फुलला निशिगंध, नाचतो गोपी जनवृंद बाजवी पावा गोविंद, बाजवी पावा गोविंद, बाजवी पावा गोविंद. पैंजण ऋण सुडती, पैंजण ऋण सुडती, पैंजण ऋण सुडती, ऋण सुडती, पैंजण ऋण सुडती, ऋण सुडती, पैंजण ऋण सुडती, पैंजण ऋण सुडती, मेखला कटीवर बाबा